प्रश्न विचारणार आहे का डायरेक्ट चला रोल सध्याच्या अधिवेशनामध्ये शक्ती विधेयक मांडलं जाणार आहे काय सांगाल आणि काय आश्वस्त कराल महाराष्ट्रातल्या महिलांना याच्या पूर्वी ज्या सगळ्या बिझनेस ॲडवायझरी कमिटी मीटिंग झालेल्या आहेत त्याच्यामध्ये विधेयकं आणि काय काय कामकाज करायचं याच्यावरती सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि शक्ती विधेयकासाठी आपल्याला कल्पना आहे की विधानसभा आणि विधान परिषद या दोन्हीच्या सदस्यांची एक संयुक्त चिकित्सा समिती नेमलेली होती आणि त्याच्यानुसार त्याचा मसुदा अंतिम करण्यात आलेला आहे आणि ज्या आमच्या अपेक्षा होत्या त्या सगळ्या अपेक्षांचं प्रतिबिंब आज तुम्हाला त्या विधेयकात पडलेलं दिसेल आणि महत्त्वाचं म्हणजे लवकर आरोपींना शिक्षा व्हावी आणि त्याचबरोबर महिलांचं मदत आणि पुनर्वसन वेळेवर व्हावं त्याचबरोबर ॲसिड अटॅक असेल सायबर क्राईम असतील या प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या हल्ल्यांचा सुद्धा या विधेयकामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आमची अपेक्षा अशी आहे की सर्वांचं सहकार्य त्याला मिळून एक विधिमंडळाची पीठासीन अधिकारी या नात्याने मला जरूर असं वाटतं की लवकर ते मंजूर होईल अशी अपेक्षा आहे आणि केंद्र सरकारने त्याला लवकर परवानगी द्यावी अंमलात ते यावं यासाठी सुद्धा सर्वांनी सहकार्य करावं हीच आमची अपेक्षा आहे. हम पूरे हिंदुस्तान में देख रहे हैं कि महिलाओं पर अत्याचार के कई घटनाएं बार बार सामने आती है और जैसे कि हमने देखा कि उन्नाव में जो पीड़ित महिलाओं के रिश्तेदारों पर हमला हुआ था लेकिन दिल्ली के एक मेट्रोपॉलिटन कोर्ट ने उस विधायक को रिहा कर दिया है. तो ऐसी बहुत ही मुसीबतें महिलाओं के इंसाफ के रास्ते पर बार बार उनको मुकाबला करना पड़ता है और इसीलिए महाराष्ट्र राज्य सरकार ने एक शक्ति विधेयक जो कि निर्भया कानून के बाद में और एक बहुत अच्छा सशक्त कदम है और इसीलिए हमारी अपेक्षा है कि अधिवेशन में उसको सभी पक्ष मंजूर करेंगे क्योंकि जॉइंट सिलेक्ट कमिटी हुई थी और उसको केंद्र सरकार जल्द से जल्द हमें इजाज़त देगी राज्य सरकार को और महाराष्ट्र के बहनों को राहत मिलने के लिए शक्ति विधेयक का फायदा होगा यही हमारी अपेक्षा है. माइक 1 2 3 4 5